आज का स्पेशल। हाय, ब्रेक नंतर राम बंधू आज का स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट रेसिपी आज आमच्याकडे आहे आणि ती दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहे वीणा गोखले। हाय वीणा। हाय। कुठली रेसिपी आहे परफेक्ट? रेसिपीचं नाव आहे गोडाचं थालीपीठ। साहित्य सांगशील? साहित्य आहे कणिक आहे, त्याच्यानंतर नाचणीचं पीठ आहे, थोडंसं डाळीचं पीठ आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तर हा तांबड्या भोपळ्याचा केस आहे, गाजराचा केस आहे, हे गूळ पाण्यामध्ये विरघळवलं आहे म्हणजे सिरप, गुळाचा सिरप, थोडासा एक चिमूटभर खायचा सोडा, वेलची पावडर आणि मीठ। ठीक आहे, मला वाटतं झटकन होणारी रेसिपी आहे। हा, पटकन होते, त्याला वेळ नाही लागत, आपण करूया। हो, छोटंसं कडलं लागेल मला हे। कढईमध्ये थोडंसं तेल गरम करूया, अगदी थोडं, म्हणजे ह्याच्यामध्ये मोहन घालायला लागतं। अच्छा, तेवढंच घ्यायचं आहे। आणि मला एक स्पून देतेस याला? कणिक घेतली आहे मी ह्याच्यामध्ये आणि त्याच्या बरोबरीने आपण ह्याच्यात घालणार आहोत नाचणीचं पीठ। तुला तर माहिती आहे की नाचणी हाय कॅल्शियम, हाय आयर्न, एस्पेशली लहान मुलं 40+ बायका यांच्यासाठी ते अतिशय ॲडवायजेबल आहे। बरं, प्रमाण कसं घेणार आहोत आपण? खरं म्हणजे मी ज्या वेळेला घरी करते ना त्यावेळेला मी नाचणी जास्त आणि कणिक कमी असं करते। हे आता मी डाळीचं पीठ घालते, पण मी आत्ता कणिक घेतले त्याच्यात थोडं कमी आत्ता नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा डाळीचं पीठ घेतलं आहे। ह्याच्यामध्ये मी आता वेलची घालते। हा सोडा आहे, अगदी चिमूटभर सोडा त्याला लागतो। थालीपीठामध्ये सोडा पहिल्यांदा बघते मी। याचं कारण मी तुला सांगते। ही रेसिपी आहे माझ्या आजीची। हा, तर आम्ही ज्या वेळेला लहान होतो ना तर आमच्या घरी काही केक, ब्रेड, बिस्किट हे पदार्थ आमच्याकडे कधीच नाही खायचे नाहीत, आणायचे नाहीत अजिबात नाही। तर त्यावेळेला माझी आजी ना आम्हाला केक खायला द्यायची, तर तो केक म्हणजे काय ती ही रेसिपी। बरं, तो सोडा घातला आहे म्हणून तो थोडासा सोडा त्याच्यामध्ये घातलेला आहे। फ्लफी होतं ते। हा, तर त्यामुळे लहानपणी आम्ही जो केक खाल्लेला आहे तो हा असा केक खाल्लेला आहे। अच्छा, आणि माझ्या मुलींना सुद्धा मी अगदी अशीच सवय लावली होती सुरुवातीपासून। आणि दिस इज वन डिश मिल, कारण बघ ना आपण याच्यात हाय फायबर घातलंय, याच्यामध्ये आपण गाजराचा केस घातलाय, तांबडा भोपळा, हाय आयर्न, हाय कॅल्शियम, एव्हरीथिंग इज हाय। तुला एवढी सगळी माहिती आहे, तू डायटिशियन वगैरे नाही आहेस ना? काय बोलली आहे? मी एम एस सी न्यूट्रिशन केलं आहे आणि एका हेल्थ क्लबमध्ये 13 वर्ष मी डायट कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे। बघ, गुळाचा सिरप घातला आपण ह्याच्यामध्ये। मी गॅस जरा बारीक केला, घातलं तरी चालेल ह्याच्यामध्ये। किती सगळं घाल? ओके, एवढं गरम करायचं आहे हे तेल? हो हो हो, गरम तेलाचं मोहन। आणि जर लागलं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण सैलसर भिजवायचं, म्हणजे आपण कणिक कशी भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जरा सैल मी हाताने। हां, बरोबर। थोडंसं पाणी देतेस का? भोपळा आणि गाजर वाफवून घेतलंयस? नाही नाही नाही, कच्चं, कारण आता आपण पॅनवरती लावणार ना आता हे, तर त्यावेळेला ते ऑटोमॅटिकली ते वाफवलं जातं, कारण त्याला फार वेळ नाही लागत शिजायला। तर आता आपण ही आता त्याची कणिक तयार केलेली आहे आणि लगेचच पॅनवरती लावायची आहेत ती। पॅन गरम करायला ठेवू? नाही, गार पॅनवरती लावायचं। पॅन दे मला आणि ह्याला एक तेलाचा फक्त हात लावायचा एक थेंबर। अशा पौष्टिक रेसिपीज खाल्ल्यास ना तू, तुला काय जास्ती खाल्ला तरी भीती नाही ना? हो, ऍक्च्युली। आणि हे आपण जसं थालीपीठ लावतो ना तसं छोटस लावायचं। मध्ये थोडस तेल सोडते, म्हणजे खालून खुसखुशीत होईल ते। ओके, तू आता हे पॅन ठेव गॅसवरती। गॅस जरा मध्यम ठेवायचा याच्यासाठी आणि वरती झाकण ठेवायचं।
याचं कारण असं आहे की गॅस जर मोठा राहिला ना तर ते पटकन शिस्त खालनं आणि मग ते खालचा रंग बदलतो जरासा त्याचा, तर म्हणून मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे कायम. बहुतेक वास छान आलाय झालेला आहे, मला जरा स्पॅच्युला देते आपण ते बदलूया. हे बघ आता इतपतच ती करायची. हा परत तेल सोडायचं आहे? नाही आता नाही गरज, तेलही कमी आहे याच्यामध्ये, तेल पण फार लागत नाही ह्याला. फक्त याचा कलर असा खूप अट्रॅक्टिव्ह येत नाही कारण नाचणी वापरलेली आपण त्याच्यामध्ये, पण ठीक आहे ना, शेवटी जीभ नाही बघायची दरवेळेला, पोटाचा विचार जास्ती करणं आवश्यक आहे. मी तुला आता ह्याच्यात काढून देते. हे सुद्धा इन्स्टंट म्हणता येईल असंच फूड आहे, आपल्याकडे सगळे तयार असतात. या सो हे गोडाचं थालीपीठ रेडी आहे, अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे जरूर ट्राय करा. नक्की, थँक्यू. आता वेळ झालीये छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला कार्यक्रम राम बंधू आज काय स्पेशल. आपण आपल्या कार्यक्रमात प्रेझेंटेशन मध्ये अजून एक गोष्ट ऍड केली आहे, स्टॉकिंग डेकोरेशन. आज काय स्पेशल.